पृथ्वीचे उत्पत्तीविषयी संशोधनात मोठा वाटो आशिल्लो जागतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग बुधवारा संसाराक अंतरलो. 76 वर्सांच्या या जिनियसान ब्रिटनात ताच्या घरांत निमणो स्वास घेतलो. 1962 च्या सुमाराक स्टीफनाक मोटर न्युरॉन हे दुयेंस जाले. ह्या दुयेंसाक लागून ताचें आंग हालनाशिल्लें, तरीकूय ताणें मोठे जिद्दीन व्हीलचेअर आनी कॉम्प्युटराचेर संशोधन चालूच दवरिल्लें. स्टीफन हॉकिंगाक बुधवारा तांचे कॅम्ब्रिज ब्रिटनातले घरा मरण आयले. वेगवेगळ्या विषयांनी संशोधना बरोबरच मोठमोठे नामनेचे पुरस्कार ताणें जोडले. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत ताणें 30 वर्सां प्रोफेसर म्हणून काम केलें. आयुष्यातलो चडसो काळ व व्हीलचेअरार वचून सुद्दां ताणें आपलें संशोधन चालूच दवरिल्लें. 8 जानेर 1942 ऑक्सफर्ड इंग्लंडात जल्म. नामनेचो भौतीक शास्त्रज्ञ आनी विश्वरचना शास्त्रज्ञ म्हूण वळख. कॉस्मॉलॉजी आणि क्वांटम ग्रॅव्हिटीचेर संशोधनात मोठे योगदान. पृथ्वीच्या उत्पत्तीचेर सोदात मोठो वाटो. सगळ्या जगाचो एका ताऱ्या प्रमाण अंत जावं येता असो निश्कर्ष स्टीफनान मांडिल्लो. हॉकिंगान मांडिल्ल्या निश्कर्ष प्रमाण जावपी किरणोत्सर्जनाक हॉकिंग उत्सर्जन म्हणतात. कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर हो जागतिक नामनेचो पुरस्कार फावो जाल्लो. 1980च्या दशकात हॉकिंगाक ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, न्यूयॉर्क, लँकॅस्टर विद्यापीठांची डॉक्टरेट. 1962च्या सुमाराक स्टीफन हॉकिंगाक मोटर न्युरॉन दुयेंस जाल्लें. ह्या दुयेंसाक लागून हॉकिंगाची शारिरीक हालचाल पुराय बंद जाल्ली. ह्या दुयेंस जावनूय व्हीलचेअर कॉम्प्युटराचे मस्तीन स्टीफनान संशोधन चालूच दवरिल्लें. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.